नमस्कार, मी प्रीतम, प्रीतम ब्लॉग रेसिपीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर आपण सांडग्याची रस्सा भाजी बनवणार आहे. चला तर पाहू सांडगे आपण पहिल्यांदा. हो का, हे डाळीपासून बनवले सांडगे आहेत. चला तर आपण ते सांडगे गॅस ऑन करून तेल टाकून ते आपण तळून घेणार आहोत. थोडं क्रिस्पी आहे, त्यात सांडगे आपण टाकणार आहोत. हे पहा आपले छान असे. छान अशी क्रिस्पी आपण तळून घेणार आहोत. जरा लालसर आता काढून घेणार आहोत. सर तेल तापलेलं आहे, त्यात आपण आता कांदा टाकणार आहोत. आपण थोडे एक चमच जिरे टाकणार आहोत, त्यानंतर लसूण टाकणार आहोत. पुन्हा अद्रकची पेस्ट टाकणार आहोत. लालसर लसूण झालेलं आहे. थोडं लाल झालेलं आहे लसूण. आपण आता अद्रक पेस्ट टाकणार आहोत. आता कांदा टाकणार आहोत. लाल झालेला आहे थोडा, त्यात आपण मसाले टाकूया. आपण आहे कांदा लसणाचा घरी बनवलेला मसाला आहे. त्यानंतर काळा मसाला टाकणार आहोत आणि थोडं एक चमच त्याला लाल कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे. थोडं रस्सा भाजी बनवण्यासाठी त्यात थोडंसं आपण थोडं छान अशी उकळी फुटलेली आहे आणि खमंग वास येत आहे आणि आपली भाजी झणझणीत होणार आहे. चला तर आपण त्यात वडे टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता ह्याला एकदा थोडी उकळी फुटू द्यायची. Thank you.
वडे आहे आता थोडे शिजत आहेत चांगले, अजून थोडे अजून 5 मिनिटं ठेवून आपले वडे शिजून होतात. पात्री तयार झाली आहे आपली सांडग्याची रस्सा भाजी, आणि ही भाकरीसोबत चुरून पण खाऊ शकतात तसेच आणि चपातीसोबत पण चुरून खाऊ शकतात. चला तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्स.